Champions are not made in a gyms. Champions have something like a unbelievable things. What those things? The things is dreams, desire and vision. And also the champions have two valuable things. The one thing is a skill and second thing is a will. But in my opinion, the will is important than skill. Namaskar, me Manohar Iname sir. सर्वप्रथम माझ्या मनोहर इनामी सर या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. खरं जर बघितलं तर चॅम्पियन हे कुठल्याही पद्धतीने जिममध्ये तयार होत नाही. विजेते लोक हे जिममध्ये तयार होत नसतात, तर त्यांच्याकडे मुळातच काहीतरी वेगळ्या गोष्टी असतात. त्या वेगळ्या गोष्टी म्हणजे त्यांचं स्वप्न, त्यांची दूरदृष्टी, त्यांचे प्रयत्न, त्यांची इच्छाशक्ती आणि विशेषतः त्यांच्यात असलेलं कौशल्य. पण चॅम्पियन लोकांकडे म्हणजे विजेते लोकांकडे दोन गोष्टी सगळ्यात महत्त्वाच्या असतात, त्या बळावरती ते विजेते होत असतात. एक म्हणजे त्यांच्याकडे असणारं कौशल्य आणि दुसरं म्हणजे त्यांच्याकडे असणारी इच्छाशक्ती. आणि त्यांच्याकडे असणारी इच्छाशक्ती ही कौशल्यापेक्षाही सगळ्यात जास्त श्रेष्ठ असते. तर आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्यासमोर खास करून हा व्हिडिओ यासाठी घेत आहोत की ग्रामीण भागातील सर्व विद्यार्थ्यांसाठी एक मोटिवेशन मिळावी, एक प्रेरणा मिळावी, एक काहीतरी समथिंग लाईक अ न्यू आणि प्रेरणा मिळून, मोटिवेशन मिळून विद्यार्थ्यामध्ये बदल घडावा आणि विद्यार्थ्यांना सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये यश मिळवण्यासाठी प्रेरणा देणारा हा व्हिडिओ आहे. नेमका व्हिडिओ कशाबद्दल आहे या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला आता शेअर करतोय. तर आमच्या बिडकिन सर्कलमधील, फक्त बिडकिन सर्कलमधीलच नव्हे तर औरंगाबाद जिल्ह्यातील, संभाजीनगर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील सर्वोत्तम आतापर्यंत टॉपर आलेली मुलगी, आतापर्यंत टॉपर आलेली मुलगी नीट या परीक्षेमध्ये, 11वी 12वी सायन्स झाल्यानंतर नीट या परीक्षेमध्ये आतापर्यंत टॉपर आलेली मुलगी ती म्हणजे या ठिकाणी माझ्यासोबत आहे. तिचं नाव म्हणजे गीतांजली काकासाहेब आवारे. आणि आतापर्यंत या बिडकिन पंचकृषीमध्ये म्हणा किंवा जिल्ह्याभरामध्ये म्हणा, आतापर्यंत 700 पैकी 400 मार्क, 420 मार्क, 450 मार्क, जास्तीत जास्त 500, तर जास्तीत जास्त 525 मार्क मिळवणारे विद्यार्थी आमच्या या सगळ्या भागामध्ये आतापर्यंत मी बघितले आहे. परंतु 720 पैकी 570 मार्क मिळवणारी ही मुलगी आहे. आणि खास करून तुमच्या सर्वांसाठी या ठिकाणी तिची मुलाखत घेत आहे. तिचे वडील पण आहे, तिची आई पण आहे आणि तिची ज्या शाळेमध्ये बालपणापासून पायाभरणी झाली त्या शाळेतले मुख्याध्यापक पण आहे. तर सगळ्यात अगोदर मी गीतांजली तुला प्रश्न विचारतो. सगळ्यात अगोदर तुझं तर माझ्याकडून खूप खूप हार्दिक अभिनंदन, तुझं माझ्या चॅनलवर हार्दिक स्वागत आहे. एकदा माझ्या प्रेक्षकांना तुझा परिचय देतो. हाय फ्रेंड्स, मी गीतांजली काकासाहेब आवारे. मी नीट 2022 आउट ऑफ 720 स्कोर केला आहे. मला सांग तुझं प्राथमिक शिक्षण कोणत्या शाळेमध्ये झालेलं आहे? मी माझं प्राथमिक शिक्षण बिडकिन येथील सृजन प्राथमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात झालेलं आहे. बिडकिनमध्येच माझं पूर्ण शिक्षण झालं आहे, बालवाडीपासून ते 10वीपर्यंत. बर. आणि स्पेशल जे नीटमध्ये तू जे यश मिळवलेलं आहे, तर या नीट परीक्षेची तयारी तू स्पेशल कधीपासून करत होती? मी 10वी झाल्यानंतर 11वीपासूनच नीटची प्रिपेरेशन स्टार्ट केली होती. बरं. म्हणजे सांगायचं तात्पर्य म्हणजे जर तुम्ही जर मुलांना ज्या पद्धतीने शिकवण्यासाठी प्राधान्य देतात, परंतु मुली ह्या काही कमी नसतात. आणि तुम्ही बघा कुठल्याही परीक्षेचा रिझल्ट बघा, सगळ्यात जास्त टॉपर कोण असतात तर त्या मुलीच असतात. खरं तर या मुलींच्या पाठीमागं बॅकबोन म्हणून आईवडिलांचं सुद्धा काम करणं खूप गरजेचं आहे. मग मला सांग या तुझ्या या यशामध्ये नेमकं कोणाचे मार्गदर्शन होते? पाठीमाग यशाच्या पाठीमागचं श्रेय तू कोणाला देऊ इच्छिती? माझ्या यशाचे पहिले श्रेय तर मम्मी पप्पाला, कारण ते नेहमीच खूप सपोर्टिव्ह राहिलेले आहेत माझ्या पूर्ण जर्नीमध्ये. आणि माझे शिक्षक, मी ज्या शाळेत शिकले त्यांनीच माझा तो आत्मविश्वास निर्माण केला की मी पुढं काहीतरी करू शकते. आमच्या शाळेचे संस्थापक आरविकर सर, आमच्या शाळेचे मुख्याध्यापक ठाणगे सर, माझे वर्ग शिक्षक वाकचौरे सर, लोंढे मिस, पठाण मिस, फेगडे मिस, यांचे सगळ्यांचेच मला खूप 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 मार्गदर्शक राहिले. आणि पुन्हा माझ्या क्लासेसचे टीचर, सर्वांनीच मला खूप ह्या जर्नीमध्ये खूप मदत केली. त्यांच्या सर्वांची मी खूप आभारी आहे. खूप छान. सगळ्यांचं श्रेय या पाठीमागे असं आपल्याला ती सांगत आहे. भविष्यात तुला पुढे काय करायचं आहे? आता नेमकाच रिझल्ट लागलेला आहे. आता
माझ्या स्कोरनुसार तर MBBS मिळेलच, पण आता समोर फक्त MBBS डॉक्टर वगैरे बस. MBBS करून डॉक्टर व्हायचंय असं तिची इच्छा आहे. बर, हे सगळं करीत असताना आपण म्हणतो की आयुष्यामध्ये काहीतरी आपण बघतो आणि बघितल्यानंतर आपल्याला काहीतरी प्रेरणा मिळते. म्हणजे एखादा चित्रपट बघतो आपण, कधी कधी त्या चित्रपटातून आपल्याला प्रेरणा मिळते. कधी कधी आपल्या समोर असणारे जे काही पुढच्या वर्गाचे विद्यार्थी असतात त्यांचा निकाल बघून, त्यांचा सत्कार बघून, त्यांचा गुणगौरव बघून आपल्याला प्रेरणा मिळते. काहीतरी आयुष्यामध्ये नेमकं कधीतरी असं होतंय की आपल्याला तो प्रसंग बघून आपल्याला प्रेरणा मिळत असते. तसं तुझ्या आयुष्यामध्ये नेमकं तुला काहीतरी असं समथिंग लाईक आपण म्हणू शकतो की मोटिवेशन मिळेल असं काहीतरी इन्सिडेंट घडला का, तिथून तुला असं वाटलं की माझ्या आयुष्यामध्ये मी असं काहीतरी करू शकते? काय वाटतं तुला, काहीतरी मोटिवेशनल थिंग नेमकं काय होती तुझ्या यशाच्या पाठीमाग? प्रसंग असा काही नाही, पण शाळेत असताना नेहमीच म्हणजे माझे टीचर खूप स्पेशल फील करवायचे प्रत्येक गोष्टीत मला, तर पॅरेंट्स सुद्धा नेहमी. पण मग एक इच्छा होती कुठेतरी त्यांच्यासाठी काहीतरी आपण पण करावं, त्यांना पण प्राऊड फील करावं, तर त्यासाठी फक्त काहीतरी वेगळं करण्याची इच्छा होती बस. खूप छान. म्हणजे सांगायचं तात्पर्य म्हणजे पालकांचा त्या ठिकाणी फीडबॅक होता, शाळेतून तिला नेहमी शिक्षकांचा, मुख्याध्यापकांचा, शाळेतील सर्व शिक्षक स्टाफचा सपोर्ट होता आणि सगळ्यांची एक इच्छा शक्ती होती आणि सगळ्यांचं त्या ठिकाणी तिला एक सांगणंच होतं की यू कॅन डू इट, तू करू शकते. आणि तीच ती मोटिवेशन थिंक या पाठीमागची, त्याच्या या यशाच्या पाठीमाग आहे असं आपण म्हणू शकतो. तुझ्या आईवडिलांचे स्वप्न काय होते? तू नीटचीच तयारी करावी की दुसरी काय? काय वाटतं तुला आईवडिलांचं स्वप्न अगोदर काय होतं, किंवा हे जे यश आहे किंवा ही जी परीक्षा तू दिली तर ही तुझ्या मनाचा निर्णय होता की आईवडिलांची इच्छा होती की तू या क्षेत्रात जाऊ? काय वाटतं तुला? 10वी झाल्यानंतर एक तर पप्पांनी मला विचारलं होतं की तुझं क्षेत्र निवड, तुला जी इच्छा असेल त्याच्यात मी तुझ्या सोबत आहे. पण माझीच इच्छा होती की मी नीट द्यावी, त्यांनी त्याच्यात त्यांनी मला खूप सपोर्ट केला, त्यांनी माझ्या निर्णयाचा आदर केला आणि माझं स्वप्न पूर्ण करण्यात त्यांनी मला मदत केली. वा, खूप छान. म्हणजे करिअर निवडत असताना आपण दोन चार गोष्टी विचारात घेत असतो आणि शक्यतो बहुतांश विद्यार्थी हे काय करतात की माझ्या मित्राने काय घेतलं, माझ्या मैत्रिणीने काय घेतलं, शेजारचे काय सांगतात, आईवडील काय सांगतात, शिक्षक काय सांगतात, यानुसार करिअर निवडत असतात. आणि कधीतरी असं होतंय की कालांतरानं त्याच्यामध्ये ते अपयशी ठरतात. परंतु विद्यार्थ्यांनी करिअर निवडत असताना स्वतः आला स्वतःमध्ये काय हे ओळखून जर विद्यार्थ्यांनी स्वतः करिअर जर निवडलं आणि त्या पद्धतीने बेस्ट करण्याचा प्रयत्न केला आणि त्या पद्धतीने शिक्षकाने त्या ठिकाणी त्याच्या पालकाने जर त्यांना फीडबॅक दिला, पालकाने त्या गोष्टी जर त्यांना त्यांच्या आवडीनुसार जर काम केलं तर 100% अशा पद्धतीचे निकाल आपल्या समोर येत असतो. आणि छान वाटतंय ग्रामीण भागातील एक म्हणजे सर्वोत्तम टॉपर विद्यार्थिनी नीटची तयारी करणारी आपल्या समोर या ठिकाणी गीतांजली बोलत आहे. गीतांजली, तुला प्रश्न विचारतो की हे सगळं करीत असताना तुझ्या अभ्यासाचं नियोजन पण महत्त्वाचं आहे. आपण म्हणतो माणसाला आयुष्यात कुठल्याही गोष्टीमध्ये सक्सेस व्हायचं असेल तर नियोजनाशिवाय शक्य नाही, प्लॅनिंग इज इम्पॉर्टंट आपण म्हणू शकतो. तर तुझ्या अभ्यासाचं नियोजन कसं होतं, कशा पद्धतीने वेळापत्रक होतं? माझं सकाळी 7 ते 2 क्लास वगैरे राहायचा, मी औरंगाबादमध्येच होती. त्याच्यानंतर 2 वाजल्यानंतर मेस वगैरे जेवण झाल्यानंतर मी हॉस्टेलला राहत होती, पण अभ्यास होत नव्हता त्यामुळे लॅब लावलेली होती अभ्यासिका. मग 2 ते 8:30 तिथेच अभ्यास, मग 8:30 हॉस्टेलला गेल्यानंतर जेवण वगैरे आणि मग थोडं मम्मी पप्पाला बोलणं आणि त्याच्यानंतर मग पुन्हा अभ्यास. आणि जोपर्यंत कॅपॅसिटी आहे झोप येत नाही तोपर्यंत अभ्यास करायचे. पण स्लीप सायकल पण खूप महत्त्वाची आहे, कारण जितकी स्लीप सायकल कम्प्लीट होईल तितकाच प्रोडक्टिव्ह स्टडी होईल. त्याच्यामुळे झोप पण मी घ्यायचे व्यवस्थित, पुन्हा सकाळी उठल्यानंतर सकाळी 4-4:30 उठायचे आणि मग सकाळी थोडंसं रिव्हिजन, क्लासमध्ये काय शिकवणार आहे वगैरे, आणि मग सकाळी पुन्हा क्लास, मग तेच रिपीट. वा वा, खूप छान. आयुष्य म्हणजे लिंबू चमच्याच्या स्पर्धेसारखंच आहे की चमच्यातून लिंबू पण पडता कामा नये आणि रेस तर आपल्याला जिंकायची. तसंच बिलकुल अभ्यासाच्या बाबतीत पण आहे, अभ्यास करीत असताना आपल्या शरीर स्वास्थ्यावरती सुद्धा परिणाम होणार नाही आणि अभ्यास तर झाला पाहिजे आणि स्मार्ट स्टडी पण आपला पण झाला पाहिजे. बिलकुल त्याच पद्धतीचं स्टडी वेळापत्रक गीतांजलीचं होतं. ग्रामीण भागातील इतर विद्यार्थ्यांना जे आता इथून पुढं नीटचं स्वप्न आहे त्यांच्या डोक्यामध्ये नीटची तयारी करायची किंवा इतर कुठल्या स्पर्धा परीक्षेची तयारी करायची, काय सांगशील त्यांना तू? त्यांना मी इतकंच सांगेल की आपण ग्रामीण भागातल्या आहोत म्हणून कधी स्वतःला कमी नाही समजायचं, कारण आपल्यात जितकं पोटेन्शियल असतं ना तितकं कदाचित इतर विद्यार्थ्यांमध्ये नसतं सुद्धा, जितकी इच्छाशक्ती आपल्यामध्ये असते. त्याच्यामुळं सगळ्यांनी, आणि
आपलं क्षेत्र आपणच निवडावं आणि त्याच्यात आपण आपलं 100% द्यावं, इतकंच. बाकी सगळ्यांना बेस्ट ऑफ लक. खूप छान. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी स्वतः मधलं पोटेन्शियल ओळखून जर करिअर निवडलं आणि त्या पद्धतीने काम केलं आणि स्वतःला जर कमी समजलं नाही, म्हणजे न्यूनगंडाची भावना आपल्या मनामध्ये जर ठेवली नाही, तर नक्कीच आपण सुद्धा यशापर्यंत पोहोचू शकतो आणि आपण शहरी भागाच्या तुलनेमध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थी टॉपर करू शकतात हे याचं उत्तम उदाहरण आहे. खूप छान. आईवडिलाकडून तुला मार्गदर्शन मिळाले का या सगळ्या गोष्टी करीत असताना? त्यांच्याकडूनच सगळ्यात जास्त मार्गदर्शन मिळाले आहे मला. म्हणजे एखाद्या वेळेस आपल्या जर्नीमध्ये, प्रिपेरेशनच्या जर्नीमध्ये खूप अप्स अँड डाऊन्स येतात. कधी क्लासच्या टेस्टमध्ये स्कोर वगैरे कमी आला तर कॉन्फिडन्स खूप कमी होऊन जातो. त्यावेळेस जर मम्मी पप्पानी सपोर्ट केला ना तरच मग तो कॉन्फिडन्स भरून निघतो. तर सगळ्यात जास्त त्यांनीच. स्कोर कमी आला ना, एखाद्या वेळेस स्कोर कमी आला ना तर कधीच मला रागवले नाही, त्यांनी उलट मला प्रेरणाच देत राहिले. त्याच्यामुळे त्यांचं याच्यात खूप मोठा वाटा आहे. बरोबर आहे. खूप छान गीतांजली, खूप छान वाटलं तुझ्यासोबत बोलून. आणि माझ्यासोबत या ठिकाणी गीतांजलीचे पालक पण आहे. सगळ्यात अगोदर मी गीतांजलीच्या वडिलांना त्या ठिकाणी बोलू इच्छितो. सगळ्यात अगोदर आपला परिचय द्या. नमस्कार, मी काकासाहेब सुधाकर आवारी, राहणार बिडकीन, तालुका पैठण, जिल्हा औरंगाबाद. बर काका, आपण काय व्यवसाय करता? माझी शेती आणि छोटा लेबर कॉन्ट्रॅक्टचा बिझनेस आहे. बर, म्हणजे एक शेतकऱ्याची मुलगी आपण म्हणू शकतो की यशापर्यंत जाण्यासाठी पुढे जात आहे. किती म्हणजे आपल्यासाठी एक अभिमानाची गोष्ट आहे. आणि म्हणजे एक जेमतेम परिस्थिती असताना सुद्धा एक इच्छाशक्ती आहे पालकांची सुद्धा की माझ्या मुलीसाठी काय खर्च लागेल ती सगळं करण्याची पण त्यांची तयारी. हा निकाल ज्यावेळेस आला आणि तुम्हाला कळलं की ग्रामीण भागातील सर्वोत्तम टॉपर मुलगी आहे तुमची, तर काय वाटलं तुम्हाला त्यावेळेस? आता मुलगी जर स्वतः ती वैयक्तिक हुशार जर असेल आणि तिच्या कलागुणांना जर वाव मिळाला असेल तर तिचा एक पालक म्हणून मला नक्की आनंदच होईल. आणि एवढा एक आनंद होईल की माझी मुलगी ग्रामीण भागातील असून ती इतकी विद्वान आहे तर तिच्या इतका तिच्या जगात मला दुसरा कोणताही आनंद नाही. वा वा वा. एक पालक म्हणून या ठिकाणी म्हणजे बोलताना अक्षरशः त्यांच्या डोळ्यातून आनंद असू येत आहे की आणि मुलीबद्दल एक अभिमान पण फील होत आहे की कशा पद्धतीने आपली मुलगी सुद्धा आपल्यासाठी एक सेटअप, एक उदाहरण बनू शकते आणि आपल्या आयुष्यातील एक आदर्श मुलगी सुद्धा बनू शकते. खूप छान वाटलं तुमच्यासोबत बोलून. आता तिनं नीटची नीटची परीक्षा क्रॅक केलेली आहे, चांगले गुण पण मिळालेले. 100% साहजिकच आहे की यश मिळवण्यासाठी आपल्याला संयम ठेवावाच लागतो. त्या ठिकाणी सगळ्या गोष्टीची पराकाष्ठा करावी लागते, त्यामध्ये त्या ठिकाणी खर्च पण आपल्याला करावाच लागतो, साहजिकच आहे. तर तिच्या पुढील भविष्यासाठी तुम्ही खर्च वगैरे सगळ्या गोष्टी करण्याची तयारी ठेवता की काय? तिच्या पुढील खर्चाची तयारी म्हणजे अशी आहे की बा आता तिचं भविष्यात आपण जर शिक्षण केलं तर शिक्षणाला खर्च लागणार आहे, शिक्षण जर नाही केलं तिच्या लग्नाला खर्च लागणार आहे. मग आता लग्नाला खर्च करण्यापेक्षा शिक्षणाला खर्च का करू नये? आणि तिच्या शिक्षणाला खर्च केलं म्हणजे तिचं भावी आयुष्यही योग्य होतं आणि तिच्यामुळं दोन कुळाचा उद्धार होतो. त्याच्यामुळे तिच्या शिक्षणा लग्नाच्या खर्चाऐवजी लग्नाच्या खर्चाला फाटा देऊन तिच्या लग्नाचा 80% खर्च कमी करून तिच्या शिक्षणालाच मी प्राधान्य देणार आहे. वा वा, खूप छान. म्हणजे एक मुलगा जर शिकला तर घरातील एक वंश शिकला, तो मुलगा शिकला. पण एक मुलगी जर शिकली आणि मुलगी जर आयुष्यात चांगलं काहीतरी करू शकली तर फक्त त्या एकटीचाच उद्धार नव्हे तर दोन कुळाचा, दोन फॅमिलीचा, दोन कुटुंबाचा उद्धार होतो. ही समज, ही भावना जर आपल्या सगळ्यामध्ये आली तर 100% आपण मुलींच्या शिक्षणाला प्राधान्य दिल्याशिवाय राहणार नाही. माझ्यासोबत गीतांजलीची आई पण आहे, तर सगळ्यात अगोदर आपला परिचय द्या. माझं नाव सौशोभा काकासाहेब आवारे आणि मी वाळूज येथे एका शाळेमध्ये सहशिक्षिका म्हणून काम करते. वाळूज येथील एका शाळेमध्ये सहशिक्षिका म्हणून काम करतात. निश्चितच एक शिक्षक म्हणून आपल्या विद्यार्थ्यांना काय करायचं, कसं घडवायचं हे माहीत असताना त्याच्या अनुभवाचा फायदा 100% आपल्या मुलींना सुद्धा मार्गदर्शन करताना होतोच. तर सगळ्यात अगोदर तुम्हाला ही बातमी कळाली त्यावेळेस काय वाटलं तुम्हाला? खूप छान वाटलं. असं वाटलं की आपलं अपुरं राहिलेलं स्वप्न आपल्या मुलींनी कम्प्लीट केलं आणि आपल्या आईवडिलाचं तसं तिच्या आजी आजोबांचं सुद्धा स्वप्न पूर्ण केलं. आमचं तर स्वप्न होतंच पण तिच्या आजी आजोबाचा सुद्धा खूप सपोर्ट होता. त्यांनी आम्हाला केव्हाही म्हणजे बाहेरच्या इतर क्षेत्रात काम करण्यापेक्षा आम्ही बाहेरचं करतो, तुम्ही तुमचं करून घ्या अशा प्रकारचं आम्हाला सतत प्रोत्साहन ते देत राहिले.
बरोबर आहे. आणि मला सांगा की एक आई म्हणून बघा सगळे जण असतात की एक आई म्हणून सगळ्यात अगोदर पहिली भूमिका काय असते, आपल्या इतर कामामध्ये मदत करावी, इतर सगळ्या गोष्टी मदत करावी. आणि आईचं सतत म्हणजे काही काही ठिकाणी जर असं आईचं मुलींना सतत टोम नसतं की हेच कर तेच कर शिकून तरी काय फायदा आहे, शेवटी लग्नच करून द्यावं लागणार आहे असं. परंतु इतरांपेक्षा जर वेगळी भूमिका ठेवली आणि आपल्या मुलींना शिक्षणासाठी प्राधान्य दिलं तर 100% बदल घडू शकतो. आई म्हणून मुलींना तुम्ही काय काय शिकवता किंवा काय वाटतं तुम्ही या सगळ्या गोष्टी पाठीमागं तुम्ही तिला नेहमी वारंवार काय काय सांगत होता? माझं तिला नेहमी वारंवार हे सांगणं असायचं की तू हे करू शकते. जर तिला कधी अपयश आलं असं तर आम्ही म्हणजे मी कधी तिला असं हिंमतीची हरवली नाही. सतत तिला सांगायचं दीदी तू करू शकते, गीतांजली तुझ्या कोणी हे होतं, एखाद्या वेळेस अपयश आलं म्हणून काय रडत बसायचं का. आणि महत्त्वाचं म्हणजे मी तिला घरातल्या कामाबद्दल फक्त तुला तुझ्या गरजेपुरतं येणं गरजेचं आहे, बाकीचं तू बघ. कारण बाकीच्या गोष्टीत मी तिला कधी गुंतून ठेवलं नाही. आणि पहिलं म्हणजे तिला मी म्हणजे इतर मुलींसोबत तिची कधी तुलना केली नाही. कारण मुलांप्रमाणेच मी तिचं आयुष्य जे आहे तर ते आत्तापर्यंत मी तिला म्हणजे जगू दिलं आणि यापुढेही मी त्या तिच्या भविष्यासाठी अशाच प्रकारचे प्रयत्न करीन. वा वा खूप छान. जर असे आई वडील आदर्श आई वडील असेल तर मुलांचा नक्कीच उद्धार होईल, मुलं नक्कीच त्या ठिकाणी यशापर्यंत पोहोचतील, यात काही शंका नाही. खरं तर बघितलं तर असं म्हणतात की मुलाचे पाय बाळाचे पाय हे पाळण्यातच दिसतात आणि पाळण्यात दिसणारे पाय ओळखणारे सुद्धा मार्गदर्शक लागतात. मी सर यापुढे समोर आपण मी या ठिकाणी सृजन प्राथमिक विद्यालय सृजन प्राथमिक शाळा विद्यालय या ठिकाणचे मुख्याध्यापक आदरणीय ठाणगे सर आहे माझ्यासोबत. आणि सरांच्या शाळेमध्ये अगदी बालपणापासून तर 10वीपर्यंत पायाभरणी करण्याचं काम शिक्षण सरांच्या शाळेमध्ये झालेलं आहे. तर सगळ्यात अगोदर तुम्हाला ही बातमी कळाली, माहिती कळाली की आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांनी सर्वोत्तम ग्रामीण भागातून टॉपर आहे, काय वाटलं सर आपल्याला? खरं तर 2 वर्षापासून जेव्हापासून 10वी झाली गीतांजलीची तेव्हापासून आम्ही ही अपेक्षा बाळगून होतो की आम्हाला 2 वर्षानंतर हा अपेक्षित रिझल्ट येणारच आहे. आणि ज्यावेळेस हा रिझल्ट कळाला त्यावेळेस खरंच खूप आनंद झाला. जगात एवढा मोठा आनंद आम्हाला या निकाल ऐकूनच झाला. बरोबर आहे. म्हणजे कुठल्याही शिक्षकाचं म्हणा, शाळेचं म्हणा, मुख्याध्यापकाचं म्हणा, तर श्रेय किंवा यश हे काय असतं? श्रेय कधी मिळतं तेव्हा त्यांना की जेव्हा ते विद्यार्थ्यांनी का विद्यार्थ्यांचे विद्यार्थी काहीतरी आयुष्यामध्ये करून दाखवतात. नक्कीच प्राऊड फील होतंय. बालपणापासून आपल्याकडे होती तर तुम्हाला म्हणजे शाळेत शिकवत असताना वर्गात म्हणा किंवा इतर ॲक्टिव्हिटी करत असताना गीतांजलीमध्ये काहीतरी इतर विद्यार्थ्यापेक्षा काहीतरी समथिंग लाईक वेगळं म्हणजे आपण चेंजेस आपण ज्याला म्हणतो वाटत होतो का असं काही की भविष्यात एक वेगळं काहीतरी हिरा म्हणून ही काहीतरी बनेल, काय वाटत होतं? निश्चितच वाटत होतं. गीतांजली आमच्याकडे बालवर्गापासून होते म्हणजे बालवाडीपासून ती 10वीपर्यंत आमच्या शाळेत शिकली. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात तशाच पद्धतीनं तिचं सगळं वर्तन होतं. बालपणापासून ती अत्यंत अभ्यासात तर हुशार होतीच परंतु इतर ॲक्टिव्हिटीमध्ये सर्वांना सोबत घेऊन अभ्यास करण्याची वृत्ती आणि कुठल्याही बाबतीत ती कमी नव्हती. शिक्षकांनी तर मार्गदर्शन केलंच परंतु खऱ्या अर्थानं तिचं अभ्यासात जे सातत्य होतं, जी आवड तिला अभ्यासाची होती, जे ध्येय तिचं होतं ते तिने अचीव केलं, त्याबद्दल खरंच तिचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. वा वा खूप छान. आणि खरंच जर बघितलं तर असा जो व्हिडिओ आपण सगळ्यांनी जर बघितला विद्यार्थ्यांनी बघितला तर निश्चितच एक आपल्याला इन्स्पायरेशन आपण ज्याला म्हणतो मोटिवेशन नक्कीच मिळत असतो. म्हणून याच उद्देशाने मी वेगवेगळ्या पद्धतीचे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा टॅलेंट बाहेर काढणारे व्हिडिओ मी बनत असतो. आणि आजचा हा एक नवीन एक नमुना आपल्यासमोर मी आज सादर करण्याचा प्रयत्न केलो. परत एकदा या ठिकाणी उपस्थित असलेले गीतांजलीचे वडील आई त्यानंतर गीतांजलीचे शिक्षक आपल्या सगळ्यांचे मी खूप खूप हार्दिक अभिनंदन व्यक्त करतो. आपण सगळ्यांनी मला आपल्या या ठिकाणी माझ्या चॅनलवर आपण आलात, आपण मुलाखत दिली आणि खास करून गीतांजली तू तुझ्या आयुष्यामध्ये खूप काही अचीव करशील यात काही शंका नाही, बेस्ट ऑफ लक तुला. आणि हा व्हिडिओ बघून 100% बाकीचे सुद्धा मोटिवेट व्हा, हा व्हिडिओ जास्तीत जास्त पालकांना विद्यार्थ्यांना ग्रामीण भागातील सगळ्यांना पोहोच करा जेणेकरून हा व्हिडिओ बघून जे पालक ही मानसिकता ठेवतात की मुलींचं शिक्षण करून काहीच फायदा नाही, मुली ही दुसऱ्याचं धन आहे, तर त्यांची 100% त्या ठिकाणी विचारधारा बदलल्याशिवाय राहणार नाही आणि 100% मुलींच्या शिक्षणाला प्राधान्य देईल. आणि या समाजामध्ये मुलींच्या शिक्षणाकडे किंवा वेगळ्या नजरेने पाहणारे सुद्धा अनेक लोक आहे, त्यांचे सुद्धा त्या ठिकाणी विचारधारा बदलल्याशिवाय राहणार नाही. आणि जे विद्यार्थी नीटची तयारी करतात आणि नीटची तयारी सोडून
इतर स्पर्धा परीक्षेची सुद्धा तयारी करतात. कुठली स्पर्धा परीक्षा असो किंवा कुठली परीक्षा असो त्याची तयारी करणारे प्रत्येक विद्यार्थ्याने हा व्हिडिओ बघावा आणि हे मोटिवेशन हा व्हिडिओच्या माध्यमातून मोटिवेशन मिळाले तर नक्कीच तुम्ही सुद्धा यशापर्यंत पोहोचू शकता. छोटासा प्रयत्न होता माझा या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत काहीतरी समथिंग लाईक अ न्यू टॅलेंट विद्यार्थ्याचं ग्रामीण विद्यार्थ्याचं घेऊन या ठिकाणी तुमच्या समोर आलोय. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन एखाद्या विद्यार्थिनीचा टॅलेंट घेऊन. नक्कीच हा व्हिडिओ आवडला असेल तर अवश्य लाईक सबस्क्राइब कमेंट्स आणि विशेषतः हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. खूप खूप आभार. धन्यवाद.